शब्दातून सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित ऑनलाईन खुली काव्यवाचन स्पर्धेसाठी मी अविनाश ठाकूर राहणार डोंबिवली जिल्हा ठाणे येथून माझे स्वरचित कविता सादर करतोय. कवितेचा विषय आहे समतेच्या शोधात. मी समतेच्या शोधात हिंडतो मी घटनेने दिलेल्या हक्कासाठी. समतेच्या शोधात हिंडतो मी घटनेने दिलेल्या हक्कासाठी, कधी भाकरीसाठी तर कधी होणाऱ्या अन्यायासाठी. कधी भाकरीसाठी तर कधी होणाऱ्या अन्यायासाठी. गेली कित्येक वर्ष लोटली तरी सरली नाही विषमता. गेली कित्येक वर्ष लोटली तरी सरली नाही विषमता. माणसाला माणूस म्हणून आजही कळली नाही समता. माणसाला माणूस म्हणून आजही कळली नाही समता. स्वार्थासाठी वापरणारी माणसे भेटली तुम्हा आम्हा सर्वांना. स्वार्थासाठी वापरणारी माणसे भेटली तुम्हा आम्हा सर्वांना. स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार कुचकामी ठरतो जगताना. स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार कुचकामी ठरतो जगताना. आजही घरोदारी पाळला जातो लिंग आणि वर्णभेद. आजही घरोदारी पाळला जातो लिंग आणि वर्णभेद. 21व्या शतकात हुबे असूनही वाटतो याचा खेद. 21व्या शतकात हुबे असूनही वाटतो याचा खेद. बाबासाहेबांनी मांडलेल्या समतेचा अजूनही घेतो आहे मी शोध. बाबासाहेबांनी मांडलेल्या समतेचा अजूनही घेतो आहे मी शोध. महापुरुषांचा त्याग आणि संघर्षातून कधी घेणार तुम्ही बोध. या महापुरुषांचा त्याग आणि संघर्षातून कधी घेणार तुम्ही बोध. धन्यवाद.